बुधवारी पहाटे लातूरहून जालन्याकडे कच्च्या खाद्यतेल घेऊन जाणारे टँकर धारूर घाटातील एका अवघड वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाल्याची घटना घडली। या अपघातात जीवित हानी झालेली नाही, परंतु यामुळे वाहतूक कोळंबली आहे। सदर अपघातात रस्त्यावर पसरलेल्या तेळामुळे धारूर घाटातील रस्ता बंद झाल्याने दररोज येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या जागीर मोहा सोनी मोहा मार्गे जात आहे, परंतु हा रस्ता छोटा असल्याने व पावसामुळे काही ठिकाणचे छोटे छोटे पुलाचे आजूबाजूला रस्ता वाहून गेल्याने वाहन चालकाचा जीव हातात घेऊन प्रवास करावा लागत आहे। सोनी मोहाहून जाणारा हा रस्ता छोटा असल्याने भरपूर ट्रॅफिक होत आहे। कारखान्याला जाणारे ऊसतोड कामगार, शाळा कॉलेजचे विद्यार्थी, शासकीय नोकरदार, छोटे मोठे व्यापारी यांना त्रास सहन करावा लागत आहे। शासनाने धारूर घाट रुंदीकरणाविषयी त्वरित पावले उचलावी अशी मागणी जनतेतून होत आहे।